नमस्कार बघू शकता तुम्ही इथे शंकर भरपूर अशी लेअर्स आलेली आहेत बिस्किटासारखी खुसखुशीत इथे ही अर्धा किलो प्रमाणात गोड शंकर फाडी तयार झालेली आहे छोट्या छोट्या टिप्स सह व्हिडिओ बनवलेला आहे आणि प्रत्येक शंकर फाडीला भरपूर असे लेअर्स सुटण्यासाठी दोन ट्रिक वापरलेले आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आपल्या देवदर्शन किचनमध्ये पाहूया अर्धा किलो प्रमाणामध्ये गोड शंकर फाडी इथे मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तुम्हाला कपानेही मोजून दाखवते आणि वाटीनेही हा जो कप आहे तो दोनशे चाळीस एम एलचा कप आहे त्या कपाने असं एक कप मैदा भरून घेतला आता मी तुम्हाला वाटीनेही मोजून दाखवते जी आपल्या प्रत्येकांच्याच घरात वाटी असते त्या वाटीनेही तुम्ही प्रमाण घेतले तर शंकर फाडी हे अगदी परफेक्ट आणि अचूक होतील वाटीमध्ये असं हा मैदा टाकून पाहिला तर तुम्ही पाहू शकता असं गच्च भरून घेतलेली ही एक वाटी मैदा इतका भरत असतो तर अशा ह्या वाटीने आपल्याला घ्यायचं आहे चार वाटी मैदा तुम्ही पाहू शकतात आणि वजनाने सांगायचं झालं तर पाचशे ग्रॅम मैदा आहे तिसरी वाटी आणि ही चौथी वाटी तर अशा प्रकारे चार वाटी हा पाचशे ग्राम मैदा भरलेला आहे त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये त्याच वाटीने पाऊन वाटी आपल्याला घ्यायचं आहे पाणी तुम्ही पाहू शकता इतपत पाणी पातेल्यामध्ये दा टाकून घेते त्याच वाटीने पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे तर साजूक तूप घेतलेलं आहे तूप घेताना असं वितळलेलं तूप आपल्याला घ्यायचं आहे घट्टसर नको पुन्हा त्याच वाटीने पाऊन वाटीच आपल्याला साखर घ्यायची आहे साखर तूप आणि पाणी सर्व असं आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर हे जे पातेलं आहे ते गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅस चालू करायचं आहे गॅस चालू केल्यानंतर फक्त जी साखर आहे ती विरघडून घ्यायची आहे याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे असं फक्त एक एखाद मिनटं गॅस चालू केला का लगेचच ही साखर विरघडते उकडी आलेली आहे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे जे पाणी आहे हे पूर्णपणे थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत घेतलेल्या मैद्यामध्ये वेलचीपूड टाकायची आहे चवीनुसार साधारण अर्धा चमचा तर वेलचीमध्ये मी साखर टाकून बारीक केलेली आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ वेलचीपूड मैद्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे हे पाणी सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यानंतर असं थोडं थोडं हे पाणी ह्या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि हा जो मैदा आहे हे पीठ आहे हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर भिजवताना आपल्याला एकदम घट्टसर भिजवायचं नाही आहे तर कशा प्रकारे भिजवायचं आहे ते आपण पाहूया अगदी अलगद असं हे पीठ भिजवून घेत आहे मी आणि पाणीसुद्धा आपला जरी अंदाज आपण परफेक्ट घेतला असला तरीसुद्धा पाणी पूर्णपणे एकदम घालायचं नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे त्यानंतर एकदम स्मूथ करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात एकदम घट्टसर अजिबात आपल्याला भिजवायचं नाही जशी आपण चपात्यासाठी कणिक मळतो तशाच प्रकारे ही कणिकसुद्धा आपल्याला मळून घ्यायची आहे त्यानंतर आता पंधरा मिनटासाठी असं हे झाकून ठेवू कणिक पंधरा मिनटं झालेले आहे मस्त हे पीठ मुरलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असं आहे थोडंसं काही सेकंदसाठी असं हे मळून घेते अगदी हलक्या हाताने मळायचं आहे त्यानंतर ह्या कणकेचे आपल्याला समान गोळे करायचे आहे तर असे हे उंडे तोळून घेते तर अर्धा किलोची ही कणिक आहे यामध्ये पाच उंडे हे तयार होत असतात समप्रमाणामध्ये असे पाच हे उंडे तयार झालेले आहे त्यानंतर एक उंडा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला म्हणायचं आहे तुम्ही पाहू शकता जो भाग आहे आपल्याला कणिकचा तो असं दाबत घ्यायचा आहे आणि हाताने मळत घ्यायचा आहे असा हा उंडा करून घेतला का शंकर फाड्याला छान लेअर्स येत असतात असं हा छान गोल गरगरीत उंडा झाल्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर लाटताना तूप किंवा पीठ काही लावायची गरज नाही कणिकही पाहू शकतात कुठेही लाटताना चिरली जात नाही आहे आणि हे जे आपण शंकर फाडे बघत आहोत हे अगदी अचूक प्रमाणामध्ये आहे आणि परफेक्ट रेसिपी आहे अशा प्रकारे तुम्ही करून पहा नक्कीच शंकर तुमचे परफेक्ट येतील तर अशा प्रकारे ही चपातीसारखी लाटून घेतलेली आहे लाटून घेतलेल्या चपातीची आपल्याला लगेचच शंकर फाडी कट करायची नाही तर एक ट्रिक वापरायची आहे या ट्रिकमुळे शंकर फाडीला छान असे लेअर्स येतील तर अशी घडी करायची आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे या चपातीची घडी करत घ्यायची आहे आणि घडी करताना तूप किंवा पीठ काही लावायची गरज नाही अशी घडी करून घेतलेली आहे त्यानंतर अलक हाताने ही कणिक खाली ओढून याचा उंडा करायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे तर आता लाटत असताना सुरुवातीच्या चपाती सारखी एकदम पातळसर आपल्याला चपाती ही लाटायची नाही तर आता शंकर फाडी आपल्याला कट करायची आहे तर त्यासाठी थोडी जाडच ही चपाती आपल्याला लाटायची आहे तुम्ही पाहू शकता इतपत ही जाड राहू द्यायची आहे यामुळेच शंकर फाडीला छान लेअर्स येतील यापेक्षा पातळसर लाटली तर शंकर फाडी कडक होतील आणि पाहिजे तसे छान लेअरसुद्धा येणार नाही तर अशी जाळ नक्कीच राहू द्या आता आपल्याला शंकर फाडी कट करायची आहे तर त्यासाठी सुरी घेतलेली आहे आणि सुरीने अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे ही चपाती तर अशा प्रकारे एक इंचाच्या अंतरावरती आपण कट करून घेऊ एकदम लहान सुद्धा नाही होत ही शंकर आणि मोठी सुद्धा नाही होत तर मला चौकणी आकारामध्ये शंकर कट करायची आहे त्यानुसार मी कट करते तुम्हाला डायमंड सेप ही कट करायची असेल तर त्यानुसारही तुम्ही करू शकतात आता संपूर्ण ही शंकर कट करून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता इतपत हे जाळ आहेत आणि तळल्यानंतर सुद्धा पाहू शकतात तीन ते चार पटीने ही शंकर फाळी तळल्यानंतर फुलत असतात सर्व शंकर ही झाऱ्यामध्ये भरून घेतलेली आहे आणि गरम तेलामध्ये शंकर अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे सुरुवातीला काही सेकंद गॅस मोठा ठेवायचा त्यानंतर मिडीयम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती ही जी शंकर फाळी आहे ही तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात तेलामध्ये शंकरफाडी टाकताच लगेच लेअर सुटायला सुरुवात झालेली आहे आणि अशी परतत घ्यायची शंकरफाडी म्हणजे सर्व बाजूंनी एक सारखी अशी तडली जाते आणि एकसारखा छान असा रंग येतो तर आहे ना रेसिपी अगदी सोपी आणि परफेक्ट सुद्धा अशाच प्रकारची सोपी आणि परफेक्ट रेसिपी तुम्हीसुद्धा शंकरफाड्याची बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद आणि यापुढील रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा दिवाळीच्या फराळातील तो मला कमेंट्स करून सांगा म्हणजे त्यावरच मी व्हिडिओ नवीन अपलोड करेल तुम्ही पाहू शकता शंकरफाडीला असा छान रंग आलेला आहे म्हणजे शंकर आपली बुड़ है, है तर, ही तळून झालेली आहे आणि दुसरं शंकरफाळी तळत असताना तेलाचे बुडबुडे हे कमी झालेले आहे म्हणजे शंकरफाळी तळून झालेली आहे हे आपण ओळखू शकतात त्यानंतर शंकरफाळी ही अशी काढून घ्यायची आहे काढताना पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असे लेअर सुटलेले आहे शंकरफाळीला शंकरफाळी तेलाच्या आतून काढल्यानंतरसुद्धा तडण्याची प्रोसेस ही चालूच असते शंकरफाळी गरम असतात तोपर्यंत म्हणून शंकरफाळीचा जास्त डार्क रंग नका होऊ देऊ थोडासा असा छान गोल्डन रंग असताना शंकरफाडीही काढून घ्या जास्त डार्क रंग केला तर शंकरफाळी चवीला थोडीशी कळवट लागू शकतात अशाच प्रकारे संपूर्ण शंकर फाडे तयार झालेले आहे तुम्ही ह्या प्रमाणामध्ये तुम्हाला हव्या त्या किलो मध्ये दोन किलो मध्ये हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये शंकर बनवून घेऊ शकतात भरपूर अशी लेअर सुटलेली शंकर फाडी ही तयार होत असतात आणि बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत सुद्धा ही शंकर फाडी तयार झालेली आहे प्रत्येक लेअर हा मोजून घेता येईल अशा प्रकारे लेअर सुटलेले आहे भरपूर शंकर फाडीला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद